ऐकतात आणि त्यानंतर आपल्या कारभारामध्ये काही सुधारणा करायची का ते पाहतात. पण महाराष्ट्रामधला हा सगळा समाजकारणाचा राजकारणाचा भाग आता यशवंतरावांना पारखा झाला आहे आणि त्यामुळे आपल्याला आज अनुभव असे वेगळे येत आहेत. यशवंतरावांनी अनेक गोष्टी केल्या. संसदेमध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. त्यांच्या भाषणांचे देखील काही संग्रह निघालेले आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने ते संग्रह काढलेले आहेत. यशवंतराव चव्हाण असतील, मधू दंडवते असतील, नाथ पै असतील, वाजपेयी असतील, स्वतः नेहरू असतील, अनेक लोक होते, पिलू मोदी असतील. पिलू मोदी तर नेहरूंच्यावर एवढी टीका करायची की विचारता सोयी नाही. पिलू मोदी संधी मिळाली रे मिळाली की प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये नेहरूंच्यावरती टीका करणारच. संसद हे लोकशाहीचं वैभव आहे की विरोधी पक्षाचे लोक सत्तारूढ पक्षावर टीका करतायत आणि सत्तारूढ पक्षाचे लोक ती टीका स्वीकारतायत आणि पुन्हा चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतायत. आज हे चित्र राहिलेलं नाही आहे. मला आठवतं आहे मधू दंडवतेंनीच मला किस्सा सांगितला होता. मी पुण्यामध्ये किशोर पवार नावाचे जे साखर कामगार नेते त्यांच्याकडे दंडवते पुण्यामध्ये आले की उतरायचे आणि मला किशोर पवार असं म्हटलं की अरुण नाना आले की मी तुला सांगतो. त्यांना नाना म्हणायचे, ठीक आहे म्हटलं. मला म्हटलं अरे अरुण नाना आलेत, दंडवते सर आले, तू येणार असेल तर ये सकाळी पोहे खायला. त्यांनी सकाळी फोन केला 8-9 ला. मी म्हटलं 10 पर्यंत पोचतो. मी पोहे खायला पोचलो, पोहे खात खात गप्पा मारत होतो. मी त्यांना म्हटलं की दंडवते सर, म्हटलं एक असा प्रकार घडला मध्ये लोकसभेमध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना. काय झालं, चर्चा चालली होती आणि लुंपेन नावाचा एक शब्द होता. लुंपेन, या लुंपेन शब्दाचा अर्थ काय, तर त्या शब्दावरून टीका टिप्पणी चालली होती. दंडवतेने त्या शब्दाचा अर्थ सांगितला. राजीव गांधी उठले, ते म्हटले की नाही असा अर्थ नाही आहे. मग पुन्हा दंडवते उठले आणि दंडवतेने एक सिक्सर मारला. तो असा होता, दंडवते म्हटले की सभापती महोदय, मी माननीय पंतप्रधानांना एवढे सांगू इच्छितो आणि आपल्या सभागृहाला की मी इंग्रजी जे शिकलो आहे ते विद्यापीठामध्ये शिकलो आहे, मी हवाई सुंदरीकडनं इंग्रजी शिकलेलो नाही. याचं कारण आपल्याला माहिती आहे की राजीव गांधी पायलट म्हणून बरीच वर्ष काम करत होते. तेव्हा हे उत्तर दिल्यानंतर आता असं वाटलं की आता काहीतरी राजीव गांधी अपसेट होतील वगैरे. ते सेशन संपलं आणि राजीव गांधी ताबडतोब दंडवतेंच्या खुर्शीपाशी गेले, त्यांच्या बाकापाशी गेले, आसनापाशी गेले. ते म्हटले प्रोफेसर दंडवतेजी, आपका अवमान करने की मेरी कोई ये नहीं थी, इच्छा नहीं थी, मेरा कुछ वैसा कुछ मेरी हेतु भी नहीं था. मुझे आप प्लीज प्लीज फॉरगिव मी, आई एम व्हेरी सॉरी. दंडवते म्हणले काही हरकत नाही. दंडवतेने तो किस्सा त्यांच्या एकोज इन पार्लमेंट हे त्यांच्या भाषणांचं जे पुस्तक आहे त्याच्या दंडवतेने तो किस्सा दिला आहे. मला दंडवतेने तो तिथे प्रत्यक्ष पोहे खाता खाता सांगितला, कारण मी तो प्रत्यक्ष वाचलेला होता टाईम्समध्ये. मला असं वाटतं की हे सगळे जे लोक होते, या सगळ्या लोकांना या देशातली संसदीय लोकशाही टिकावी असं वाटत होतं आणि संसदीय लोकशाही समृद्ध झाली पाहिजे असं वाटत होतं. मला आठवतं आहे वाजपेयी